वर्ध्यामध्ये रस्त्यावरचं अतिक्रमण नगरपालिकेनं हटवलं, मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानं ही धडक मोहीम राबवण्यात आली। यामध्ये आतापर्यंत 40 दुकानं उचलण्यात आली असून रस्त्याच्या बाजूला थाटलेली दुकानंही हटवण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते बजाज चौकापर्यंत ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार आहे। सोलापुरातील उत्तर तहसील कार्यालयासमोर सध्या नागरिकांचा दिव्यांगांची झुंबड उठते। एक महिन्यापासून सेतू सुविधा केंद्र बंद आहे, मात्र प्रशासन याबाबत ढिम्म आहे। त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। योजनांबाबत 30 जून शेवटची मुदत असल्याने नागरिकांची धावपळ होते, तर प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होतोय। लातूर गुलबर्गा या राष्ट्रीय महामार्गावरील किल्लारी आणि लांजणा महामार्गावरचा वीज पुरवठा संध्याकाळी 4 तासांसाठी सुरू ठेवून रात्रभर बंद ठेवला जातो, त्यामुळे अंधारातच गाड्या चालवावे लागतात। अपघातांचं प्रमाण त्यामुळे वाढलंय। इथले दिवे रात्रीच्या वेळी सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। अमरावती जिल्हा रुग्णालयातील बत्ती गुल झाली, 3 तासांपासून वीज पुरवठा बंद राहिल्यानं अतिदक्षता विभागातील रुग्णांचे हाल सुरू आहेत। विशेष म्हणजे रुग्णालयातील जनरेटरही बंद असल्यानं देहापासून आराम करा। आराम काका, नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे। नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। मोबाईल टॉर्च लावून रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत। ऐन उन्हाळ्यात लाईट गेल्यानं जिल्हा सामान्य रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा चमट्यावर आलाय। पुणे म्हाडा मंडळाच्या सोडतीचं 2 महिन्यांनंतर हे देकारपत्र न मिळाल्यामुळे आंदोलन करण्यात आलं। कार्यालयात उत्तरं देण्यासाठी अधिकारी नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी खुर्चीला हार घालून जोरदार आंदोलन केलं। यावेळी म्हाडातील प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची मागणी करण्यात आली। नाशिकमध्ये मनमाड नजीक पानेवाडीमध्ये आक्रमक प्रकल्पग्रस्तांनी HPCLच्या प्रकल्पाला जोरदार विरोध केला। शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय जमिनीची मोजणी केली जात असल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनाला धारेवर धरलं। समृद्धी महामार्ग धर्तीवर मोबदला द्यावा आणि कंपनीत कायम नोकरी द्यावी अशी त्यांची मागणी आहे। बुलडाणा जिल्हा परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन छेडलं। अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली आकृती बंदाची तात्काळ अंमलबजावणी, कळसकार समितीच्या अहवालानुसार कामकाज वाटप, पदोन्नती यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला। लातूर जिल्ह्यात अँब्युलन्स चालक आणि सफाई कामगारांनी जिल्हा परिषदेच्या गेटसमोर आंदोलन केलं। सुमारे 102 कामगारांना गेल्या 6 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही, त्यामुळे हे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले, त्यामुळे त्यांनी आंदोलन केलं। विकासाचा ध्यास म्हणजे